अशा पद्धतीचा जर ब्लाऊज मला शिवायचा आहे, ऑफकोर्स खूप हँडवर्क आहे त्याच्यावर आणि डिझायनर काइंड ऑफ दिसतोय तो, तर किती खर्च येईल? तर ते म्हणतात की तुमच्या डिझाईनवरती ते डिपेंड करतं. ओ, एम्ब्रॉयडरीचे. सो बघा, तिथे हँड एम्ब्रॉयडरीचं काम ते इथे करतात. सो इथे स्टिचिंग नाही, पण हँड एम्ब्रॉयडरीचं स्टार्टिंग रेंज काय असेल साधारण? 1000 स्टार्टिंग रेंज आहे. सो इथे तुम्ही बघितलं, हे तुम्हाला प्रॉपर हँडवर्क करून देणारे ब्लाऊज पीसेस देऊ शकतात कस्टमाईज करून, आणि मग नंतर ते तुम्हाला स्टिच करून देतील. हे टेलर असल्या कारणाने तुम्हाला इथे प्रॉपर एक्सपिरियन्स माणसंच मिळतील, जे तुम्हाला तुमचा अजिबात कपडा खराब नाही करणार. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मीकडनं बरेचसे ब्लाऊज शिवून घेतलेत, त्याचसोबत मम्मीच्या साड्यांचा वापर करून मी प्रॉपर गाऊनसुद्धा शिवून घेतलेत इकडनं. सो बघा, फॅब्रिकमध्येच त्यांच्याकडे किती उत्तम व्हरायटी आहे, सिक्वेन्समध्ये आणि ते नेटमध्ये ना वरती अगदीच डिझायनर नेट. वा, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. बरं, माझ्या व्हिडिओवरती कमेंट करून खूप जणींनी मला विचारलं की ताई, आम्हाला पनवेल किंवा इतर जवळपासच्या ठिकाणी सुंदर टेलर्स कुठे मिळतील, किंवा एकच असं ठिकाण सांग जिथे आम्हाला बरंच काय काय शिवून घेता येईल. तर येस, आज मी तुम्हाला एक अशी जागा एक्सप्लोअर करून दाखवणार आहे, हिडन प्लेस म्हणू शकतो पनवेलमधली. तर न्यू पनवेल सेक्टर 19 आहे सध्या. मी न्यू पनवेल ईस्ट साईडला सेक्टर 19 हाँगकाँग आर्केड म्हणून गणेश मार्केटच्या अगदी जवळ दुसरा लँडमार्क आहे. इथे जवळच न्यू पनवेलचं पोस्ट ऑफिस आहे, त्याला अगदीच थोडं पुढे आलात की तुम्हाला हाँगकाँग आर्केड दिसेल, आणि फर्स्ट फ्लोअरवरती आला तर तुम्हाला इथे खूप जास्त टेलर्सचे शॉप दिसतील. हो, सो इथे तुम्ही ब्लेझर असेल, ब्लाऊज असेल, लॉंग गाऊन असेल काय, किंवा तुम्हाला साडी स्टिच करून घ्यायची असेल, असं सगळं काही इथे मिळणार आहे. त्याचसोबत जर तुम्हाला घरी बसून शिलाईचं काम सुरू करायचं आहे, तर मशीन जर तुम्हाला स्वस्त दरात घ्यायची असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. चला, जास्त वेळ न घालवता आपण एक्सप्लोअर करूयात पनवेलमधील, न्यू पनवेलमधील हाँगकाँग आर्केडमधील ही टेलर्सची गल्ली. सो इथे एल के टेलर्स म्हणून आहे, आणि हे शर्ट पॅन्ट आणि ब्लेझर मध्ये जास्त हे करतात. क्या शिलाईची प्राइस काय आहे तुमच्या इथे? शर्ट अगर सिलना रहेगा तो क्या प्राइस रेंज रहेगा उसका? स्टिचिंग चार्जेस क्या है? शर्ट का 350 और पैंट का 450, और ब्लेजर सिलना रहेगा तो 2500-3000. और कितने दिन में सिल के मिलेगा? एक हफ्ते में. टाई वगैरह भी देते हो आप? ओके, सो एक साधारण त्यांनी आपल्याला रेंज सांगितली आहे. आणि फॅब्रिक्स भी आपके इधर अवेलेबल है? वो अगर फॅब्रिक्स आपसे लेंगे और सिल्के लेंगे तो कितना जाएगा खर्चा? एक पूरे ड्रेस का 1500. बघा, कमाल ना. सो एल के टेलर्स, त्यांचं तुमचं शॉप नंबर 34 आहे इकडे, तिथे लिहिलं आहे शॉप नंबर 34. सो अगेन इथे परत तेच सेम आहे, तुम्हाला पॅन्ट पीस, शर्ट पीस. पॅन्ट पीसची प्राईस रेंज काय आहे तुमच्या इथे? किती? 450 स्टार्टिंग. तुम्ही शिवून पण देणार, आणि पूर्ण सेट जर घ्यायचं असेल तर साधारण कितीमध्ये शिवून मिळेल तुमच्या इथे? 2000 पर्यंत. ब्लेझर विथ स्टिचिंग, सो 2000 मध्ये. सो 2000 मध्ये काय काय मिळेल मला शिवून? पॅन्ट अँड शर्ट. अँड वॉट अबाउट ब्लेझर? 3000 तक स्टिचिंग जायगा. ओके ओके, सो प्राईस रेंज डिपेंड करते की तुम्ही त्यांच्याकडनं काय शिवून घेता. त्यांच्याकडे फॅब्रिक्स पण ठेवलेले आहेत, शर्ट पीस पॅन्ट पीसेसमध्ये त्यांच्याकडे ठेवलेलं आहे. सिर्फ शर्ट का स्टिचिंग चार्ज क्या आहे? 350. कितने दिन में सिल्के मिलेगा? 4-5 डेज. सो फॉर्मल शर्ट पॅन्ट जर तुम्हाला तुमच्या साईजमध्ये मिळत नसेल, किंवा तुम्हाला एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी हवं आहे, तर तुम्ही शिवून घेऊ शकता इकडेच. आणि फॅब्रिकची अजिबात काळजी करू नका, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन मग तेच तुम्हाला शिवून पण देतील. ओके, ओ, सो पूजा लेडीज फॅशन ब्युटी ब्युटी असं लिहिलेलं आहे. आणि यांच्याकडे स्टिचिंग चार्जेस काय आहेत तुमचे साधारण? टॉपचे 250 रुपये. हा, कितीपर्यंत मिळेल शिवून? असं जर असं हवं असेल तर 300. ही जी नऊवारी तुम्ही शिवली आहे, ही किती प्राईस रेंजमध्ये जाते? 1000 रुपये. आणि डिझायनर ब्लाऊज जर घेतला तुमच्याकडनं शिवून तर 1200. आणि हा जो वन पीस गाऊन शिवलेला आहे, ह्याची साधारण प्राईस रेंज किती आहे? किती? 500 पासून सुरुवात आहे, म्हणजे तुमच्या शिलाईवरती डिपेंड करतो. आणि हे सुद्धा त्यांनी स्टिच केलेले बघा,
सो त्यांनी सांगितलं की कपड्यावर कशा पद्धतीचं तुम्हाला डिझाईन हवं आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. ओ सो दिस इज सो ब्युटिफुल, यांची शिलाई पण खूप सुंदर आहे. मुळात मला सांगायला आवडेल की मी माझे कुर्ते आणि आईच्या साड्यांचे ड्रेसेससुद्धा इकडनंच याच हबमधनं शिवून घेतलेत. वा सो हे बघा सुंदर आहे, नेटचा विथ अस्तर कमाल डिझाईन केलं आहे त्यांनी. सो इथे पुढे आलं तर अजून तुम्हाला स्टोअर दिसेल. सो इट इज श्रेया लेडीज टेलर, शॉप नंबर 42. आणि इथे सुद्धा त्यांनी कुर्ते शिवून ठेवले आणि इथे वन पीसेस पण दिसतात. आपण प्राइस त्यांना विचारून घेऊया. इसका प्राइस रेंज क्या है जो सिल्के आपका सिलाई का जो कॉस्ट है 1200. सो ये साड़ी का सिला हुआ है ना. कितना दिन लगा ये सिल्क, आप कितने दिन में देते हो सिल्के? 8 दिन में. ओह सो ये बघा हे पण असं साडीचं प्रॉपर वापर करून मस्त लॉंग गाऊन त्यांनी शिवून दिलेलं आहे. और ब्लाऊज का क्या कॉस्ट आहे स्टिचिंग? स्टार्टिंग 350. ओके नाईस. सो हे बघा तुम्हाला इथे सुद्धा तसं ऑप्शन आहे. हो सो वा यांच्याकडे बरंच डिझायनर काय काय दिसत आहे. वरती त्यांनी लिहिलंय मशीन एम्ब्रॉयडरी आहे, हारी वर्क आहे, फॅशन डिझायनिंगचे सगळे त्यांनी इथे ते रेडी करून देतात. सो आपण साधारण प्राईस विचारून घेऊयात आणि तिथे स्टिचिंगचं काम ऑलरेडी सुरू आहे. सो हे ब्लाऊज पीस आहे का? त्याचे स्टिचिंग चार्जेस काय आहेत? अच्छा तुम्ही पीसेस देता? ओ एम्ब्रॉयडरीचे. सो बघा तिथे हँड एम्ब्रॉयडरीचं काम ते इथे करतात. सो इथे स्टिचिंग नाही पण हँड एम्ब्रॉयडरीचं. स्टार्टिंग रेंज काय असेल साधारण? 1000 स्टार्टिंग रेंज. ओ आणि हे सगळे तुमच्या इथले कलेक्शन आहेत का? सो हे बघा ह्यांच्याकडे असे कस्टमाइज सुद्धा करून, तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून द्याल राईट? वा सो इथे तुम्ही बघितलं हे तुम्हाला प्रॉपर हँडवर्क करून देणारे ब्लाऊज पीसेस देऊ शकतात कस्टमाइज करून आणि मग नंतर ते तुम्हाला स्टिच करून देतील. इथे डिझायनर वेअर टेलर आहेत, त्यांना विचारूयात. ब्लाऊज का स्टार्टिंग रेंज क्या आहे सिलाई का? 380. और कितने दिन में सिलके मिलेगा? एक हफ्ते तक. त्यांच्याकडे बघा ब्लाऊज, म्हणजे टेलर असल्या कारणाने तुम्हाला इथे प्रॉपर एक्सपिरियन्स माणसंच मिळतील जे तुम्हाला तुमचा अजिबात कपडा खराब नाही करणार. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी इकडनं बरेचसे ब्लाऊज शिवून घेतले, त्याचसोबत मम्मीच्या साड्यांचा वापर करून मी प्रॉपर गाऊनसुद्धा शिवून घेतलेत इकडनंच. त्यामुळे तुम्ही माझे आउटफिट्स पाहिलेच आहेत, फिटिंगला व्यवस्थित असतात. सो त्यामुळे मला काहीच हरकत नाही वाटत आहे की तुम्ही इथे येऊन पण खरेदी करू शकता, अगदीच खरेदी करू शकता. सो तुम्ही असं विचार करत असाल की हे सगळं बंद काय, तर हे सगळे गोडाऊन आहेत. सो ज्यांची दुकानं आपण पाहिली ना त्यांचेच हे सगळे गोडाऊन्स आहेत खरं तर. सो हे बंद आहे असं नाही, हे सगळे गोडाऊन्स आहेत. ओ सो हे बघा शिलाईच्या मशीन्स सुद्धा तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता. इन केस तुम्हाला जर घरातून शिलाईचं बिझनेस सुरू करायचं आहे तर मग इकडनं त्यांच्याकडे बरीचशी व्हरायटी आहे. आपण स्टार्टिंग रेंज विचारून घेऊयात. ह्याची काय स्टार्टिंग प्राईस आहे ह्या मशीनची? 5800 स्टार्टिंग. अँड ये ऐसे वाले एम आर पी रेट में 10% डिस्काउंट. क्या कितने रेट में मिलेगा फिर भी वो? 14,700. अच्छा सो हे 14,700 रेंज मध्ये ते 12,000-13,000 पर्यंत देतील. आणि हे 12,600. अच्छा 12,600 त्याची एम आर पी आहे आणि 11,000 तुम्हाला मिळेल. आणि बघा त्यांच्याकडे अजूनही बरेचसे वेगवेगळ्या कंपनीजचे ब्रँड्सचे त्यांच्याकडे शिलाई मशीन्स अवेलेबल आहेत. आणि ह्यांच्या स्टोअरचं सांगायचं झालं तर प्यारे इलेक्ट्रॉनिक आहे, त्याच्या शेजारीच त्यांचं हे स्टोअर आहे. नाईस थँक्यू. सो हे फॅब्रिक्स आहेत ना, हे वन पीसेस वगैरे ह्यातनं बनवू शकतो राईट? सो काय प्राईस रेंज आहे आणि कितीमध्ये शिवून मिळेल एक अख्खा ड्रेस माझ्या साईजमध्ये जर हवं असेल तर? हां गाऊन जर शिवायचं असेल तर वेल्वेट 200 रुपीज मीटर. आणि ते जे शायनी आहे शिमरिश वरती पेस्टल शेड मध्ये, हां ते 150 रुपीज मीटर. ओके आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन किंवा मी एक डिझाईन आणून दाखवली तर तसं शिवून मिळेल का? शिवून मिळेल ना? किती दिवसात मिळेल ते शिवून मला? शिवून जर आमचं काम कमी असेल तर तुम्हाला कमीत कमी ते 3-4 दिवसात शिवून. ओ नाईस. सो बघा फॅब्रिकमध्येच त्यांच्याकडे किती उत्तम व्हरायटी आहे सिक्वेन्समध्ये आणि ते नेटमध्ये ना वरती अगदीच डिझायनर नेट. वा आणि इथे प्लेन फॅब्रिक पण आहे. सो इन केस तुम्हाला हवं असेल अस्तर आहे. ओके सो एकंदरीत तुम्ही घरून पण बिझनेस करताय आणि तुम्हाला अस्तर हवे असेल तर मग तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकताय. आणि ते तशा पद्धतीचा ड्रेस शिवून हवा असेल तर ब्ल्यू मध्ये त्यांच्याकडे खूप सुंदर ड्रेस आहे तो वेस्टर्न लुक. येस त्याची काय प्राईस रेंज जाते शिवून?
2000 पर्यंत ते फॅब्रिक तुमच्या इथलंच आहे. अच्छा, सो क्लायंट पण आणून देऊ शकतात ना. नाईस, मस्त आहे, खूप सुंदर कलेक्शन आहे. आमच्या स्टोअरचे डिटेल्स द्यायचे झाले तर श्री श्राई श्रद्धा शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसेस, शॉप नंबर 28, शॉप नंबर 28. सो इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. अरे बापरे, हे खूप मोठं स्टोअर आहे आणि इथे तुम्ही बघा हँडवर्क केलेले ब्लाऊज पीसेस वगैरे ठेवलेले आहे. सो आपण साधारण विचारून घेऊयात प्राईस रेंज काय आहे. हा ब्लाऊज अशा पद्धतीचा शिवायचा असेल तर प्राईस रेंज काय आहे शिलाई? समजा आज टाकलंय संध्याकाळपर्यंत तर किती दिवसात मिळेल आणि प्राईस काय आहे त्याची? सो त्यांना मी विचारलं की अशा पद्धतीचा जर ब्लाऊज मला शिवायचा आहे, ऑफकोर्स खूप हँडवर्क आहे त्याच्यावर आणि डिझायनर पॉईंट ऑफ दिसतोय तो, तर किती खर्च येईल? तर ते म्हणतात की तुमच्या डिझाईनवरती ते डिपेंड करतं. साधारण प्राईस रेंज काय आहे ड्रेस शिवायची? ड्रेस 350, त्यामध्ये कुर्ता आणि पायजामा शिवून मिळेल, राईट? सो 350 तुम्ही ड्रेस मटेरियल घेऊन या आणि मग 350 रुपीजमध्ये ते तुम्हाला शिवून देतील. ते स्टार्टिंग रेंज आहे ऑब्व्हियसली. तुम्ही त्यामध्ये अजून काही व्हरायटी देत असाल, पायपिंग करायची आहे, चेन लावायची आहे किंवा मागून हुक हवे, तर तेही डिपेंड करतं. बरं, आणि नॉर्मल ब्लाऊज शिलाईचं स्टार्टिंग रेंज काय? 350 तर शिवून ठेवलेलं आहे, वेल्वेटमध्ये पण दिसत आहे. त्याचसोबत इथे तुम्हाला पैठणीचा पण ब्लाऊज दिसतोय. बरेचसे कलेक्शन्स आहेत त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे माणसं बघा मुळात किती आहेत कामासाठी. सो तुम्हाला, तुम्ही ऑर्डर दिली तर एका आठवड्याच्या आत तुम्हाला शिवून मिळू शकतंय. भारी ना. सो आतापर्यंत आपण टेलर वगैरे सगळं पाहिलं, पण इथे तुम्हाला हँडवर्क, जरदोसी वर्क, जरी वर्क, मशीन वर्क असं सगळं करून मिळेल. शॉप नंबर 33 आहे आणि तिथे ऑलरेडी त्यांनी त्यांच्या ब्लाऊज पीसेसवरती असे हेवी वर्क केलेलं ठेवलेलं आहे. सो इथे मशीन वर्कचं काम सुरू आहे समोर टेबलवर आणि तिथे खालती हँडवर्क पण काम सुरू आहे. सो एकंदरीत ऑलमोस्ट सगळे स्टोर्स मी तुम्हाला इथले दाखवले आहेत आणि जिकडे आपण सुरुवात केली होती मी तिथेच पुन्हा आली आहे. हाँगकाँग आर्केड सेक्टर 19 न्यू पनवेलमध्ये इथे तुम्हाला हे टेलरिंगचं मोठं हब आहे, जिथे येऊन तुम्ही सगळ्या प्रकारच्या फॅब्रिक्सचं, तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीचं हवं आहे त्या पद्धतीचं आउटफिट शिवून घेऊ शकता. हँडवर्क असेल तेही करून घेऊ शकता आणि बजेटही मी तुम्हाला सांगितलं की काय बजेटमध्ये तुम्हाला ते शिवून मिळणार आहे. हाँगकाँग आर्केडमध्ये यायचं झालंच तर मग हे सकाळी 11 वाजून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही साधारण येऊ शकता. आणि फक्त तुम्ही इथे आला तर मग टेलर्स आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स पण तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्यांच्या पद्धतीने त्यांना कॉल करून विचारू शकता की तुमचं रेडी आहे की नाही पीस आणि मग तुम्ही पिक करायला येऊ शकताय. पुन्हा एकदा ॲड्रेस सांगते व्यवस्थित आहे का, हाँगकाँग आर्केड असं या बिल्डिंगचं नाव आहे. हे नेमकं आहे कुठे तर न्यू पनवेल स्टेशनला उतरायचं, ईस्ट साईडला बाहेर यायचं आणि तिथे ऑटोवाल्याला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे हाँगकाँग आर्केड किंवा तर गणेश मार्केट किंवा तर न्यू पनवेलचं जे पोस्ट ऑफिस आहे ना ते, त्याच्या अगदी पुढे आला तर तुम्ही हाँगकाँग आर्केड दिसेल. फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर असं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे टेलर्स अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता मला माहिती आहे, कारण की नेहमी मी रेडीमेड वस्तू तुम्हाला दाखवत असते. आज एक्झॅक्टली तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन दाखवलं आहे. कोणतीही वस्तू तुम्हाला शिवून घ्यायची असेल आउटफिट्समधली तर ती तुम्हाला कुठे कोणत्या प्राईस रेंजमध्ये मिळू शकते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अजून मी कुठे जाऊन काय काय एक्सप्लोअर करावं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.